हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? होप्स सगळ्या मस्त मजेत असतील. तर मी आणखी एक नवीन मम्मा आर्टचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला लागली आहे. तर चिकूसाठीच मी रिसेंटली मम्मा आर्टचे काही डायपर मागवलेत, कारण डायपर नसतील तर छोट्या मुलांना सांभाळणं खूप कठीण जातं. तर आपण नेहमी बेबींना ठेवतोच, असं कोणतीच मम्मा नसेल की ते मुलांना डायपरमध्ये ठेवत नसेल. आणि पण असं नाही आहे की आम्ही रोजच त्याला डायपर वापरतो. रात्रीच्या वेळी हिवाळ्यात तर कंपल्सरी त्याला डायपर होते, कारण मुलांची झोप कंप्लीट होत नाही, त्याच्यामुळे रात्री डायपर लावणं शक्यतो मस्ट आहे असं मला तरी वाटतं. मी शिवायला वापरले, चिकूलाही आम्ही वापरतो, आणि आता बाहेर जायच्या वेळेलाच त्याला डायपर वापरतो. घरी सहसा जास्त वापरत नाही, पण त्यातही जर तुम्हाला नेहमी डायपर वापरायचे असतील तर हे मम्माचे डायपर खूप छान आहेत, आणि त्याच्यासाठीच मी मागवलेत. हे इंडियाचे फर्स्ट मेड सेफ सर्टिफाईड प्लांट बेस्ड डायपर आहेत. तर हे डायपर प्लांटपासून बनलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा बघायला भेटेल. आणि हे डायपर कसे आहेत काय तुम्हाला दाखवते. नॉर्मल अशा प्रकारे हे डायपर आहेत. जी इनर लेअर आहे ती कॉटन फ्री आहे. वरती जे मटेरियल आहे ते सॉफ्ट आहे, आणि थोडंसं असं वॉटरप्रूफ मटेरियल आहे. आणि तुमच्या बेबीच्या साईजनुसार ह्या तुम्ही डायपर निवडू शकता. तर डायपर ओपन पण केले आणि चिकू यातले डायपर वापरतो पण 30 डायपरचा हा सेट येतो. आणि याच्यामध्ये साईज आपल्याला 5 प्रकारे अवेलेबल आहेत. न्यूबॉर्न बेबीसाठी तुम्ही वापरू शकता, म्हणजे 3 ते 5 किलो ज्यावेळेस बेबीचं वेट असेल त्या मुलांसाठी. त्यानंतर स्मॉल साईज येते, जी की 4 ते 6 किलोचे जे बेबी आहेत त्यांच्यासाठी आहे. मेडियम साईज 7 ते 12 आहे, आणि लार्ज 9 ते 14, आणि एक्स्ट्रा लार्ज जे आहे ते 12 ते 17 किलोचे जे बेबी आहेत त्यांच्यासाठी वापरू शकतो. म्हणजे अराउंड आपण 3 वर्षापर्यंत बेबीला हे डायपर इझिली यूज करू शकतो. तर हे प्लास्टिक पॉझिटिव्ह तर आहेच, त्यास हायपोलॉर्जेनिक आहे. सेन्सिटिव्ह स्किनसाठी बेबीच्याही हेल्पफुल आहे. 12 तासासाठी आपल्याला हे लिकेज प्रोटेक्शन देतं. की ही जी साईज मागवली आहे ती मेडियम साईज मागवली, 7 ते 14 किलोच्या मध्येच चिकूसाठी. तर आपण याचा रिव्ह्यू बघूया कशी आहे काय. मेड सेफ आहे, आणि हे तुम्हाला भेटणार आहे अर्थातच मम्माच्या ऑफिशियल वेबसाईटवर. त्यासोबत अमेझॉन, नायका, पर्पल या साईटवर पण हे अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही हे मम्माच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेणार असाल तर माझा कूपन कोड वापरून तुम्ही एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळवू शकता. तर माझा कूपन कोड आहे स्नेहल 2022. हा कूपन कोड तिथे टाकायचा, आणि तुम्ही मम्माचा कोणतेही प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता, तुम्हाला 20% डिस्काउंट मिळू शकतो. आणि त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. याच्यात गुडनेस ऑफ अलोवेरा आहे, सुपर ड्राय लेअर आहे, ब्रिथेबल बॅक शीट आहे, त्यामुळे मुलांना रॅशेस येत नाहीत. आपण डायपर निवडताना हवा आत बाहेर पास होईल असेच डायपर घ्यायला हवेत, म्हणजे बाळाला डायपरमध्ये कम्फर्टेबल राहता येतं, आणि बाळ जर खुश तर आपण पण खुश. प्रकारे हे डायपर आहे असं पॅन्टीज स्वरूपामध्ये आहे, आणि हे 12 तासासाठी आपल्याला लिकेज प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. तर तुम्ही हे 12 तास मुलांना लावून ठेवू शकता. पण कधी कधी असं होतं की मुलं कधी जास्त पी करता कधी कमी करता, त्याच्यामुळे तुम्ही हे चेक करत राहिलं तर बेस्ट आहे असं मला वाटेल. तर अशा प्रकारे हे मम्माचं नवीन लॉन्च आहे, आणि प्लांट बेस असल्यामुळे तर हे तुम्ही नक्की यूज करा. मम्माचे सगळेच प्रोडक्ट हे मेड सेफ असतात, त्याच्यानंतर प्लास्टिक पॉझिटिव्ह असतात. त्यासोबत मम्मा हे भारतातलं पहिलं ब्रँड आहे जे की इको फ्रेंडली आहे. तर याच्यात 30 डायपर आहेत, म्हणजे आपला महिनाभरासाठी हा पॅक पुरेसा आहे. तर याची जी प्राईस आहे ती 699 आहे, विथ तुम्हाला 20% डिस्काउंट पण मिळू शकतो. आणि हे तुम्ही याची जी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ती फेब 2022 आहे, तिथून तुम्ही हे 3 वर्षासाठी वापरू शकता. मुलांचे डायपर निवडताना कधी पण ते ब्रिथेबल डायपरच निवडा, जेणेकरून ती जी हवा आहे ती आत बाहेर व्हायला मदत होते, आणि मुलांना रॅशेस येत नाहीत. बॅकशीटला जर मुलांना हवा लागली नाही तर त्यांना तिथे रॅशेस येणं स्वाभाविक आहे, आणि रॅशेस येतात. त्याच्यामुळे कधी पण डायपर निवडताना ते ब्रिथेबलच निवडा, जेणेकरून बेबी आपला नेहमी हॅपी राहील. आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा, अर्थातच तुम्ही हे डायपर जर यूज केले असेल तर तुमचा रिव्ह्यू माझ्यासोबत शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हे जे पॅरेंट फूड आहे ते एन्जॉय करा. आणि तुमच्या जर मित्रमैत्री
मैत्रिणींच्या नातेवाईकात कुणाला छोटे बेबी असतील तर त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय एव्हरीवन.